पुण्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं मेट्रो स्टेशनच्या बाहेर आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न आता पोलीस करत आहेत. पोलीस त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र महाविकास आघाडीचे हे सगळे कार्यकर्ते उद्घाटनावर ठाम असल्याचं पाहायला मिळतं. आम्हीच उद्घाटन करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. पंतप्रधान मोदींचा कालचा दौरा रद्द झाल्यानंतर मेट्रोचं उद्घाटन करण्यात आलेलं नाही आहे. पावसानं त्यांचा दौरा रद्द झाला. आज महाविकास आघाडीच्या वतीनं पुण्यातील मेट्रोचं उद्घाटन केलं जाणार आहे. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळत आहे. आंदोलकांकडून मेट्रो स्टेशनच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्नही केला जातोय. पोलिसांनी आंदोलकांना गेटवरच अडवलेले. त्यानंतर मात्र हा सगळा राडा झाल्याचं पाहायला मिळतंय. पाऊस देखील या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळतंय. पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची देखील सुरू आहे. चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी त्याच ठिकाणी उपस्थित आहेत. ते आपल्याला अधिकचे अपडेट देत आहेत. चंद्रशेखर, नेमकं तेथे काय घडत आहे? शुभम भर, पावसामध्ये हे सगळं आंदोलन जे आहे ते पुण्यातील सिव्हिल मेट्रोच्या समोर सुरू आहे. महाविकास आघाडीचे तिन्ही जे पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. काल आपण पाहिलं की या मेट्रो स्टेशनचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार होतं, परंतु ते उद्घाटन काल पावसामुळे होऊ शकलं नाही. पुढे लांबणीवर ते उद्घाटन गेलेलं आहे आणि त्याचं सगळं मेट्रो जे आहे ती सुरू करा या सगळ्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे जे नेते आहेत त्यांनी रिबीन आणलेले आणि रिबीन सुद्धा त्यांनी या ठिकाणी उद्घाटनाची कापलेली आहे. मेट्रो स्टेशनच्या बरोबर बाहेर भर पावसामध्ये हे सगळं आंदोलन सुरू आहे. शहरातील महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षाचे शहर अध्यक्ष आणि आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह महिला आघाडीच्या अनेक महिला कार्यकर्त्या या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. पोलीस आणि आंदोलकांमध्ये काही वेळापूर्वी झटापट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती. आंदोलक सध्या आक्रमक झालेले आहेत. मेट्रो जी आहे सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट ही मेट्रो तात्काळ सुरू कराय त्यांची ही प्रमुख मागणी आहे आणि या मागणीसाठी हे सगळं आंदोलन सध्या पुण्यातील सिव्हिल कोर्ट या मेट्रो स्टेशनवरती सुरू आहे. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे, शिवसेनेचे शहराध्यक्ष दोन्ही संजय मोरे, गजानन तरकुडे, त्याचबरोबर काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह अनेक जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. आंदोलक जे आहेत ते भर पावसामध्ये आंदोलन करताना दिसत आहेत. सरकारच्या विरोधामध्ये यांची मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे. खरं तर सिव्हिल मेट्रो स्टेशन सुरू करा ही एकच प्रमुख मागणी यांची आहे. खरं तर काल जो कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमा साठी कोट्यावधीचा खर्च सुद्धा झाल्याचा आरोप महाविकास आघाडीने केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रो स्टेशनचं उद्घाटन होणार होतं, परंतु पुण्यात हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर हे उद्घाटन लांबणीवर पडलेलं आहे आणि हे उद्घाटन आणि ही मेट्रो तात्काळ सुरू करा ही प्रमुख मागणी घेऊन महाविकास आघाडीचे शहराध्यक्ष, अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. पुण्यातील सिव्हिल कोर्टासमोर शुभम हे आंदोलन सुरू आहे. चंद्रशेखर, आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची देखील झालेली आहे. पोलीस आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय, त्याबद्दल काय सांगाल? शुभम, सकाळपासूनच आंदोलकांशी मनधरी बनधरणी जी आहे ती पोलीस उपायुक्त संदीप गिल आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक करत होते, परंतु आंदोलक जे आहेत ते मेट्रो स्टेशनमध्ये जाण्यासाठी बॅरिकेड जे लावलेले आहेत ते बॅरिकेड काढून आतमध्ये जात असताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. या झटापटीमध्ये आपण पाहिलं की शहराध्यक्ष सांग जे आहेत आक्रमक झालेले आहेत. त्यांना आतमध्ये मेट्रो स्टेशनमध्ये प्रवेश करायचा होता, परंतु पोलिसांनी त्यांना या ठिकाणी अडवलेलं आहे. घोषणाबाजी सुरू आहे. पोलीस आणि आंदोलकांच्यात झटापट सुरू आहे. शुभम. अगदी चंद्रशेखर, महत्वाचे अपडेट या आंदोलनाच्या संदर्भात पोहोचवलेले आहे. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.